नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती पुन्हा एकदा लेट्स कुक ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते. उपवास म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे किंवा वरळीचा भात. आणि नेहमी नेहमी साबुदाण्याचे वडे खिचडी खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज मी तुम्हाला उपवासाचे झटपट आप्पे दाखवणार आहे. चला तर मग साहित्य आणि कृती बघूयात. या ठिकाणी मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, अर्धी वाटी वरई किंवा भगर, 1/4 कप दही, बारीक कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचं सोडा. मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साबुदाणा घेतले आणि ते जाडसर असे वाटून घेतले. त्यानंतर त्यात अर्धी वाटी वरई म्हणजे भगर टाकली आहे. अशा प्रकारे पावडर तयार केली आहे. आता हे पीठ मी एका भांड्यात टाकते. दही टाकायची, त्यानंतर मिरचीचे तुकडे, चवीपुरतं मीठ किंवा तुम्ही जर उपवासाला सैंदव मीठ वापरत असाल तर सैंदव टाकायचे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर जरी टाकली तरी चालेल. आणि अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे आहे. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करायचे, पुन्हा पाणी टाकायचे. बॅटर थोडं पातळसंच ठेवायचं आहे कारण साबुदाणे पाणी सोक करून घेतं. आता हे बॅटर 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात. आपण ज्यावेळेस बॅटर मिक्स केलं होतं त्यावेळेस आपलं बॅटर पातळ होतं, आता कन्सिस्टन्सी बघा ते घट्ट झालं आहे. साबुदाण्यांमुळे ते पाणी सोक झालेलं आहे. तर यात मी चिमूटभर सोडा टाकला आणि मिक्स करून घेते. मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलं होते. बॅटर टाकायच्या आधी आप्पे पात्राला तेल लावून घेऊयात. आता थोडं थोडं करून हे बॅटर आपण आप्पे पात्रात टाकूयात. अशा प्रकारे आपण बॅटर आप्पे पात्रात टाकून आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू देऊ. बघा आप्पे छान फुलले आहेत. तर वरच्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आप्प्यांना खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत ते. दुसरी बाजूही आपण अशाच प्रकारे शिजून घेऊयात. बघा आता आपले आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हे आप्पे चवीला खूपच सुंदर लागतात. ह्या आप्प्यांसोबत तुम्ही दही किंवा उपवासाची चटणी तयार करून त्याच्यासोबत खाऊ शकता. मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी मला कमेंट करा.
टेस्टी हेल्दी आणि इजी रेसिपीजसाठी लेट्स कुक ऑल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।